वसईच्या पश्चिमेकडील आयप्पा मंदिरात प्रतीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी ओमन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्याचे निर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा तसेच केरळचे प्रसिद्ध कलाकार शंकर आणि प्रदेशातील प्रसिद्ध तृतीय पंथी यांना आमंत्रित केले होते। यावेळी मोठ्या संख्येने केरळ समाजातील नागरिक एकत्रित आले होते। सर काय सांगाला ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे, कसा कार्यक्रम होता, आपणही यामध्ये सहभागी झाला होता? प्रतीक्षा फाउंडेशन ज्याचे अध्यक्ष उत्तम कुमार जे आहेत आणि ज्या फाउंडेशनला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत, अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सातत्याने त्यांचा सहभाग असतो आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या कलेमध्ये जे प्रावीण्य मिळवतात अशांना बहुमान देणं, त्यांना इथे सेलिब्रेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि अशा व्यक्तींना त्यांनी सिलेक्ट केलं जे फक्त वसईतले नव्हे, केरळातले नव्हे तर पूर्ण इंडियातले, आणि आज तर त्यांनी दुबईतलेसुद्धा जे बिझनेसमॅन आहेत त्यांना इथे इन्व्हाइट केलं होतं, त्यांना अवॉर्ड दिला आणि त्यांना बहुमान प्राप्त केला की अशा प्रकारचं जे मल्याळी केरळवासी जे आहेत जे पूर्ण सर्वदूर पूर्ण भागात आहेत, आम्हालाही जे आज आपण बघतो आहे वसईमध्ये प्रचंड संख्येने ते इथे राहतात, उपस्थित आहेत आणि गुण्यागोविंदाने राहतात आणि इथल्या एकंदरीत कला असेल, सांस्कृती असेल आणि अर्थकारण असेल सगळ्याला ते हातभार लावत असतात, त्याच्यामुळे इथे येऊन मला खूप प्राऊड फिलिंग झालं। वसईमध्ये प्रतीक्षा फाउंडेशनच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वसईच्या आयप्पा मंदिरामध्ये ओमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केरळ संस्कृती गीत वाद्य पद्धतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी केरळचे सुप्रसिद्ध कलाकार शंकर तसेच दुबईमध्ये प्रसिद्ध असलेले उद्योजक आणि पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा तसेच पालघर जिल्ह्याचे माजी खासदार राजेंद्र गावित आणि धडक कामगार युनियन संघटनेचे अध्यक्ष अभिजित राणे तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। उत्तम कुमार, भारतीय जनता पार्टी केरळ प्रकोष्ठ का महाराष्ट्र प्रदेश का संयोजक और प्रदेशा फाउंडेशन का संस्थापक अध्यक्ष। हम हर साल ओणम दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम का आयोजन करते हैं, लेकिन इस बार थोड़ा बड़ा पैमाने पर, कारण प्रदेशा फाउंडेशन का 25 साल पूरा हो गया और इसका वास्ते कार्यक्रम का थोड़ा स्वरूप थोड़ा बड़ा था और इस कार्यक्रम में हमने खास करके भारत में जो रहने वाला जो ट्रांस कम्युनिटी है, ट्रांसजेंडर कम्युनिटी है, उनके लिए हम लोगों ने गया साल से केंद्रीय मंत्री श्री सुरेश गोपी का सहयोग से कई कार्यक्रम आयोजन किया है उनको मदद करने का। तो इस बार हम लोगों ने दिल्ली से और केरल से और चेन्नई से एक एक ट्रांसजेंडर वुमन को यहाँ पर पुरस्कार दे के सम्मानित किया। और दूसरा, जो सफाई कर्मचारी है वसई विरार महापालिका का अंतर्गत काम करते हैं, 200 सफाई कर्मचारियों को एक ओणम का भेंट वस्तु अपन देने का निर्णय लिया। अभी उसमें से 10 लोगों को इधर मंच पे दिया, बाकी लोगों को अक्टूबर 2 तारीख गांधी जयंती का दिन हम भारतीय जनता पार्टी का अपना कार्यालय वहाँ पर अपन ये जो भेंट वस्तु देने वाला है।